नमस्कार मैत्रिणींनो, मी अंजली शिंदे. माझ्या या छोट्याशा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मी आज तुम्हाला तेलंगणा स्पेशल आले लसणाचे लोणचे बनवून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य असेल 1 किलो आले, 1 किलो लसण. सोलून घ्यावे, आल्याचे साल काढून घ्यावी, स्वच्छ पाण्यानं धुवून सुकवून कोरडी करावी. कोरडी झाल्यानंतर ते मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. आणि हे मी पहा, त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि आता ह्या लोणच्यासाठी लागणारे साहित्य, 1 किलो आलं, 1 किलो लसणासाठी 3 ग्लास मिरची पावडर लाल तिखट, आणि 1/2 ग्लास मोहरी पावडर, आणि 4 ग्लास बारीक मीठ. हे मीठ असे बारीक असते, एकदम स्मूथ, टाटा नमक चालणार नाही. मोठे मीठ असते ना, ते थोडेसे उन्हात ठेवावे आणि मग बारीक करावे, मग ही अशी पावडर बनते त्याची. आणि मेथी पावडर आणि हळद. ही हळद मैत्रिणींनो, सर्वप्रथम मी ह्याच्यामध्ये मोहरी पावडर घालत आहे, 1/2 ग्लास मोहरी पावडर. मोहरी थोडीशी उन्हाला लावून थंड झाल्यानंतर त्याची पावडर बनवून घ्यावी मिक्सरमध्ये. आणि ते मी घालत आहे 1/2 ग्लास. आणि ह्याच ग्लासने 4 ग्लास मी मिरची पावडर घेतलेली आहे, 3 ग्लास सॉरी. आणि त्याच्यामध्ये 4 ग्लास नमक. आणि 2 चमचे हळद. ही हळद सुद्धा मैत्रिणीनो मी घरी बनवलेली आहे, एकदम फ्रेश आणि ताजी अशी आहे. याचा कलर बघा किती खूप छान दिसतोय, आणि सुगंध तर खूप छान सुटलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मेथी भाजून ही मेथी पावडर बारीक करून घेणे अशी आपण, आणि ते 2 चमचे वापरणे. आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊया. मैत्रिणीनो हे पहा, असे किती छान मिक्स झालेले आहे. असे मिक्स करून घेणे, सर्व एकजीव झाले पाहिजे मिश्रण. आणि आता ह्याच्यासाठी आपण फोडणी तयार करणार आहे. चला तर पाहूया आपण फोडणीसाठी लागणारे साहित्य काय. मैत्रिणीनो चला तर आपण फोडणीसाठी लागणारे साहित्य पाहूया. आल्याच्या लोणच्याला 1.5 किलो तेल लागेल. थोडीशी मोहरी, ह्या ग्लासनं 2 ग्लास मोहरी छोट्याशा, आणि 1/2 ग्लास मेथ्या, आणि बारीक वाटलेला लसूण. सर्वप्रथम मी पातेलं गरम करण्यास ठेवलेलं आहे. ते पातेलं आता गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता मी तेल घालत आहे. 1.5 किलो तेल लागेल आपल्याला. आणि हे तेल शेंगतेल आहे, शेंगतेलच वापरणे. आणि जरी तुम्हाला तिळाचे तेल मिळत असेल तर तुम्ही तिळाचे तेल वापरले तर खूपच छान. तिळाच्या तेलाने छान अशी चव येते, मला भेटलं नाही म्हणून मी हे वापरत आहे. तेल गरम झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये 1-2 चमचे मेथ्या टाकूया. मेथ्या आणि 2 ग्लास मोहरी. करपलं नाही पाहिजे. मोहरी चांगली तळतळली आहे. आता आपण त्याच्यामध्ये लसूण घालूया. मैत्रिणीनो लसूण घातल्यानंतर असे वर येते, जरासा गॅस कमी करून छान असे हलवावे. आता पहा छान असा सोनेरी कलर आलेला आहे. आपण आता गॅस बंद करूया आणि
बनवलेल्या पेस्टमध्ये होतं. मैत्रिणींनो, आता मी हे गरम तेल ह्याच्यामध्ये ओतत आहे. छान असे मिक्स करावे. गरम तेल ओतल्याने आलं लसण आहे ते जरा छान असे भाजले जाते. किती छान खमंग असा वास सुटलेला आहे मैत्रिणींनो. छान असे मिक्स करून घ्यावे. हे पहा मैत्रिणींनो, एकदम छान असं मिक्स झालेलं आहे आणि कलर तर पहा किती छान आलेला आहे. एकदम लाल बुंद असा कलर आलेला आहे. आता हे थंड झाल्यानंतर आपण हे संध्याकाळच्या वेळी आंब्याच्या फोडी बाहेरूनच आम्ही फोडून आणतो. मग त्या घरी आणून स्वच्छ धुवून त्याच्या कोया काढून नंतर कपड्यामध्ये पुसून चांगले छान असे सुकवून मग ह्याच्यामध्ये फोडी टाकून मसाला सगळा मिक्स करून त्या आंब्याच्या फोडींना लागेल असा स्वच्छ अशा बरणीमध्ये भरून ठेवावा. आणि बरणी अगोदर स्वच्छ धुवून उन्हामध्ये 2 तास ठेवावी म्हणजे लोणचे आपले खराब होणार नाही. पहा आता किती छान असं. चला तर पाहूया आपण आंब्याच्या फोडी घालण्याची पद्धत. मैत्रिणींनो, आपण हा आल्या लसूणचा मसाला बनवून घेतलेला आहे. फोडणी टाकली होती. आता आपण ह्याच्यामध्ये ह्या आंब्याच्या फोडी, मी आंबे शेतामधून आणले, 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले आणि मग त्याला चांगले कोरडे करून बाहेरून फोडी करून आणल्या. फोडी करून आणून फोडी धुवून घेतल्या, सुकवल्या आणि आता हे मी ह्याच्यामध्ये मिक्स करत आहे. हे पहा श्री गणेश, हे असा मसाला मिक्स करावा. आणि हे चमच्याने असे करता येणार नाही कारण हाताने केले तरच सर्व पोळींना मसाला छान असा लागतो. जर तुम्ही चमच्याने करत बसाल तर ते छान असे मिक्स होणार नाही. हे पहा छान असे मिक्स झालेले आहे. आणि आता तुम्ही काय करायचं आहे, ह्या ज्या फोडीवरती दिसत आहेत ना त्या सर्व फोडी अशा आत दाबून ठेवायच्या आहेत. त्याने काय होते मसाला वरती बसतो आणि आंब्याच्या फोडीला बुरशी वगैरे येत नाही कि लोणचे खराब होत नाही असे सर्व मसाल्यावर मसाल्याचा लेप देऊन ठेवावा वरती. आता ह्याच्यामध्ये मला 1 किलो आलं आणि 1 किलो लसणामध्ये मला 30 आंब्याच्या फोडी करून घातलेल्या आहेत. मी तसे 25 बस होतात पण माझ्या शेतातल्या आंब्याचे साईज थोडी छोटी होती म्हणून मी 30 वापरलेले आहेत. जर मोठी साईज असेल तर 25 भरपूर होतात. चला तर मैत्रिणींनो, ही टेस्टी आणि झटपट रेसिपी तुम्ही करून बघा. चला तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा. सबस्क्राइब करायला विसरू नका. नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.